नमस्कार, आज आपण ओल्ड टॉवेलचा रियूज करून त्याचे पायपुसणे कसे बनवायचे हे पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा माय DIY स्टुडिओला आणि क्लिक करा बेल आयकॉन नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी. अगदी सोपी प्रोसेस आहे, त्यासाठी इथे मी एक जुना टॉवेल घेतला आहे आणि त्याचबरोबर दोन फॅब्रिक्स घेतले आहेत, एक म्हणजे ते पायपुसणे कवर करायला आणि एक म्हणजे त्याचं बॉर्डर बनवायला. तर सर्वात आधी आपल्याला जो टॉवेल घेतला आहे त्याचे बॉर्डर पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. ही बॉर्डर आपण एवढ्यासाठी कट करतो जेणेकरून हे पायपुसणे स्टिच करताना आपल्याला कुठेही अडथळा येणार नाही. बॉर्डर कट करून झाल्यानंतर त्याचं असं दोन फोल्डमध्ये आपल्याला घडी घालून घ्यायची आहे. ही घडी घालून झाल्यानंतर ह्याच्यावरती आपण जे फॅब्रिक लावणार आहोत त्याची घडी टाकायची आहे. तुम्ही कोणतंही फॅब्रिक घेऊ शकता. अशा पद्धतीने आपल्याला हे फॅब्रिक टाकून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे. तर या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्याच्या स्टिच मारून घ्यायच्या आहेत. आता आपण हे स्टिच करून घेऊयात. स्टिच करताना आपल्याला टॉवेलचे पूर्ण पदर आणि जे कव्हर आपण त्याला लावतोय त्या कव्हरला सगळ्यांना मिळून आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे जे पायपुसणं आहे हे खूपच उपयुक्त ठरतं, कारण ह्याच्यामध्ये आपण जे वापरलेलं कापड आहे ते म्हणजे आपला जुना टॉवेल, आणि आपला जो टॉवेल असतो त्याच्यामध्ये पाणी धरण्याची क्षमता खूप असते. त्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीने पायपुसणे केले तर ते खूपच फायदेशीर ठरू शकतं. तर तुम्हीसुद्धा हा प्रयोग नक्की करून पहा. आता जे आपण सगळे बॉर्डर स्टिच करून घेतले आहे त्यानंतर जो एक्स्ट्रा कापड राहिला आहे ते चारी बाजूनी आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण आडव्या लाईन स्टिच करून घेतल्या होत्या, आता उभ्या लाईन स्टिच करून घेऊयात. म्हणजे चारी बाजूनी हे स्टिच केल्यावरती एकदम पॅक होऊन जाईल. ह्याच्यासाठी कोणतंही मेजरमेंट नाही आहे. ज्या आकाराचं तुमचं टॉवेल आहे त्या आकारामध्ये तुम्ही हे पायपुसणं बनवू शकता. बनवायला अगदी सोपं आहे आणि टिकायला पण एकदम जास्त दिवस टिकू शकतं. आता आपण बॉर्डर करून घेणार आहोत. तर बॉर्डरसाठी इथं अंदाजे मी बॉर्डरसाठी कापड कट करून घेते. तुम्हाला हवी असेल तर छोटी बॉर्डर करू शकता, हवी असेल तर मोठी बॉर्डरसुद्धा करू शकता. आणि बॉर्डरसाठी कापड इथे मी कॉन्ट्रास्ट कलरमध्ये घेतलं आहे, म्हणजे ते जे पायपुसणं आपण बनवतोय ते अगदी रेखीव उठून दिसेल. सुरुवातीला ही जी बॉर्डर आहे ती आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे, म्हणजे ती अखंड बॉर्डर आपण त्या पायपुसण्याला वापरू शकतो. आपली बॉर्डर शिवून झाली आहे. आता आपण ही बॉर्डर त्या पायपुसण्याला अटॅच करूयात. तर सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे एक साईडनी आपण आधी ही शिवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आणि त्यानंतर सेम तीच बॉर्डर आपण दुसऱ्या साईडनी फोल्ड आतमध्ये करून अजून त्याच्यावरती एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून हे दिसायला खूप आकर्षक दिसेल आणि दोन्ही बाजूंनी हे शिवल्यामुळे एकदम पॅक होऊन जाईल. अशाच पद्धतीने आपल्याला उरलेल्या तिन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत.
अगदी घरच्या घरी तुम्ही अशा सोप्या पद्धतीने हे पायपुसणं बनवू शकता। हे दिसायला सुद्धा खूप आकर्षक दिसतं आणि त्याचप्रमाणे वापरण्यासाठीही पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे अगदी उपयुक्त आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा पद्धतीने आपलं पायपुसणं बनवून आता तयार आहे। हे पाहू शकता किती सुंदर पायपुसणं झालं आहे। तर तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। थँक्यू।